निलू, तू खरंच चाललेस गाव सोडून? हो निलू, तू 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 जाऊ नको गाव सोडून. मग मी ना मी तुझी तुझी बाजू गावकरांना समजावून सांगेन. हे बघ निलू, निलू माझं प्रेम आहे तुझ्यावर. सज्जन, इतक्या दिवसात तुला कळलं नाही म्हणून शेवटी मला सांगावं लागलं. हे बघ निलू, मी आधार देईन ना तुला. मी अजिंक्यसारखं नाही वागणार तुझ्याशी. एक मिनिट सज्जन, तुला कसं वाटलं की मी तुझ्यावर प्रेम करीन? प्लीज तू जा इथून. आणि अजिंक्यला तुझ्यापेक्षा जास्त चांगलं मी ओळखते. तो कसा वागतो हे तू मला नको सांगू. प्लीज प्लीज जा. म्हणजे अजूनही तुला अजिंक्यचा राग आलेला नाहीये? तो तुला सोडून कसा जाऊ शकतो? आता प्रेमात लोक काय काय करतात, जीव देतात. तू तू जाऊ नकोस ना. बघ मी तुझा सांभाळ करेन, मी तुला आधार देईन. तू प्लीज जाऊ नकोस निलू. सज्जन, तुला नाही कळणार की प्रेम काय असतं. समोरच्यांनी फक्त आपलाच विचार करावा, फक्त आपलीच काळजी करावी असं ज्यांना वाटतं त्यांचं प्रेम स्वार्थी असतं. प्रेमात ज्यांना त्याग करायला जमतं त्यांच्या प्रेमाला कधी कोणी चॅलेंज नाही करू शकत. आणि आज जरी मी इथनं जात असली तरी अजिंक्य आणि मला कोणी वेगळं नाही करू शकत. आम्ही भेटू परत, नक्की भेटू आम्ही परत. हे बघ निलू, प्लीज माझं ऐकून घे ना. माझं माझं खरंच प्रेम आहे तुझ्यावर निलू, ऐक ना. जा इथनं. लीव मी अलोन सजन. सजन जा इथनं. बरोबर लग्न करण्यासाठी आलेले इकडे. खूप प्रेम करते मी त्याच्याशी. आणि म्हणूनच मी इकडचे रीतिरिवाज शिकत होते. मला कोणाला हर्ट नव्हतं करायचं. अजिंक्य, अजिंक्य, मी पंचांसमोर तुझ्या विरुद्ध जे काही बोललो त्याचा चुकीचा अर्थ काढू नकोस. मला माहिती आहे निलोफर ह्या गाव सोडून गेल्यानंतर तुला खूप त्रास होणार आहे, पण हे असं दोन जीवांना असं वेगळं करण्याइतपत मी काय निष्ठुर माणूस नाही आहे. मला तुला काही सांगायचं आहे. काय? हेच की निलूफर शिवाय तू राहू शकत नाही, तुझ्याशिवाय निलूफर राहू शकणार नाही, हे सगळं मला माहीत. एक काम कर, मी तुला थोडे पैसे देतो, ते पैसे घे आणि गपचूप हा हा वाडा हे गाव सोडून तू निघून निघून जाऊ. हां, कशाला? नाही, मी सांगतो ते ऐक ना. हे बघा, तुम्ही दोघेही बाहेर गेलात की तुम्ही सुखाने एकमेकांबरोबर राहू शकाल, पैसे असतील तुमच्याजवळ. अजिंक्य, माझं माझं एक एकच ऐक, ह्या ह्या गावासाठी तू तुझ्या प्रेमाचा बळी कशासाठी देतोय? काका, इथे प्रश्न अक्कादांचा आहे आणि त्यांच्यासाठी मी प्रेमाचाच काय, मी स्वतःचाही बळी द्यायला पुढे मागे पाहणार नाही. एकदा काकादा सापडल्या
की मी निलोफरशी लग्न करेन. तुला वाटतं का तुझे अक्कादा तुझं लग्न करून देते? हो, मला खात्री आहे त्याची. वा वा वा, केवढा केवढा विश्वास आहे अक्कादांवर. छान अजिंक्य, पूर्वी माझा सुद्धा असाच विश्वास होता अक्कादांवर. अहो, पण हा सारा गावगाडा सरकारांनीच उभारलाय, त्यांनीच तो चालवलाय, पण मग त्यांच्या मागे कोण करणार हे सगळं? गावाला तेवढ्या ताकदीनं दुसरं कोण चालवणार? मोठ्या जोखमीचं काम आहे. हो ना, अरे सरकारनं पाहिलं का तुम्ही? काय आले सरकार? आले म्हणजे आता इथून तर गेले ते, तुम्हाला दिसले नाहीत? ए अरे, तुला काहीतरी भास झालेला दिसतोय. अहो नाही, आत्ता मला दिसले सरकार, आणि मी त्यांच्या मागोमाग धावत आलो तर ते अचानक गायब झाले. काय सांगतोस काय? खरंच की काय? मी तर चक्रावलोय, आत्ता दिसले आणि आत्ता गायब झाले अचानक. मला माफ करा, हे सगळं माझ्यामुळे झालं. तू तसं नको समजूस ग, जे झालं ते झालं, तू नीट राहा, काळजी घे स्वतःची. हा, तुम्ही पण आपली काळजी घ्या. ती तर घ्यायलाच हवी ना. सगळ्यांची काळजी करणारी अक्कादा नाही, आपली काळजी आपल्यालाच करायला हवी. आता नाही नाही निलोफर, तू फक्त निमित्त झालीस ग. आय एम सॉरी डॅड. जे व्हायचं होतं ते होणारच आहे, पण तू स्वतःला दोषी मानू नकोस प्लीज. सॉरी. स्वतःची काळजी घ्यायची आणि आम्हाला विसरायचं नाही. खरं का? मी नाही विसरणार तुम्हाला, प्लीज मला माफ करा. जाताना मी चांगल्या आठवणी नाही ठेवू शकली तुमच्या सोबत. नको. Really sorry. राजाराम खुद